the novel number one, which is 4.2, To Sir With Love. You have to open your books, page number 178. 178 नंबरचं पेज उघडा. आपण त्यातला सगळ्यात अवघड भाग जो आहे आपल्या सिलेबस मधला तो सुरू करतोय. या अगोदरच्या लेक्चरमध्ये प्रोफेसर दगडे सर यांनी 4.1 हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल हा भाग तुम्हाला शिकवलेला आहे. आणि यानंतर 4.2 मध्ये एक नॉव्हेल, 4.3 मध्ये एक नॉव्हेल आणि 4.4 मध्ये एक नॉव्हेल आपल्याला अभ्यासवायची आहे. त्यामधील 4.2 द नेम ऑफ द नॉव्हेल इज टू सर विथ लव. टू सर विथ लव याला याचा अर्थ मराठीमध्ये जसं आपण पत्रामध्ये एखाद्याला प्रति असं म्हणून त्याचा जो ॲड्रेस आहे तो ॲड्रेस लिहित असतो, अगदी त्या पद्धतीनं या नॉव्हेलचं हेडिंग आहे. टू सर म्हणजे प्रति सर आणि विथ लव म्हणजे स्नेहपूर्ण अभिवादन. म्हणजे प्रति सर स्नेहपूर्ण अभिवादन अशा अर्थानं ही जी नॉव्हेल आहे ही नॉव्हेल आपल्याला दिली गेलेली आहे. या अगोदरच्या लेक्चरमध्ये दगडे सरांनी तुम्हाला कल्पना दिलेली आहे की नॉव्हेल या शेवटच्या सेक्शनवर प्रश्न जे आहेत ते प्रश्न कसे विचारले जाणार आहेत, ॲक्टिव्हिटीज कशा स्वरूपाच्या असणार आहेत हे सांगितलेलं आहेच. पण तरीसुद्धा सुरुवातीला म्हणजे नॉव्हेल सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला या नॉव्हेलवर कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील याची थोडी कल्पना असणं आवश्यक आहे. त्यावर आपण एक सुरुवातीच्या 2 मिनिटांमध्ये चर्चा करूयात आणि मग आपण पुढे नॉव्हेलकडे जाऊयात. तुम्हाला माहितीच आहे की तुमच्या ॲक्टिव्हिटी शीट फॉर्मॅटमधला सेक्शन 4 जो आहे लिटररी जार्न नॉव्हेल हा शेवटचा सेक्शन आहे. आणि हा जो सेक्शन आहे तो क्वेश्चन नंबर 5 A, B, C आणि D यामध्ये त्या ठिकाणी विचारला जातो. ए साठी 4 मार्क, बी साठी 4 मार्क, सी साठी 4 मार्क, डी साठी 4 मार्क, असा एकंदर 16 मार्क्स म्हणजे 16 मार्कांसाठी हा भाग आपल्याला एक्झाममध्ये येणार आहे हे लक्षात घ्या. 16 मार्क म्हणजे खूप जास्त मार्क्स आहेत आणि म्हणून आपल्याला या विभागाकडे सेक्शन 4 कडे लिटररी जान याकडे काळजीपूर्वक लक्ष देणं आवश्यक आहे. आपला क्वेश्चन नंबर 5A या अगोदरच्या लेक्चरमध्ये पूर्ण झालेला आहे की जो दगडे सरांनी तुम्हाला शिकवलेला आहे त्याचं हेडिंग 4.1 हिस्ट्री ऑफ नॉव्हेल हा भाग आपला त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. मग यामध्ये जे प्रश्न आहेत ते कसे विचारले जातील? क्वेश्चन नंबर 5A मध्ये 2 प्रश्न तुम्हाला आहेत आणि ते प्रत्येकी 2-2 मार्कांसाठी आहेत. आणि यावर ऍक्टिव्हिटी ज्या फ्रेम केल्या जाणार आहेत त्या कशाचे आहेत? ते MCQ, मॅच द कॉलम, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, फिल इन द ब्लँक्स, ट्रू फॉल्स आणि इलिमेंट्स ऑफ नॉव्हेल अशा 6 घटकांवर तुम्हाला ह्या ऍक्टिव्हिटीज विचारल्या जाणार आहेत. आज मी जो टॉपिक सुरू करतोय तो आहे 4.2 टू सर्व विथ लव्ह ही नॉव्हेल नंबर 1 आहे आपली. आणि या नॉव्हेलवरती क्वेश्चन नंबर 5B मध्ये तुम्हाला ऍक्टिव्हिटीज विचारल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा ऍक्टिव्हिटीज कशा असतील हे इथे समजून घ्या. या बाजूला मी तुम्हाला लिहिलेलं आहे क्वेश्चन नंबर 5B हेडिंग असणार आहे आन्सर इन 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. हे खूप इम्पॉर्टंट आहे. आन्सर इन 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो 4 मार्क्ससाठी हा भाग ठिकाणी आहे. म्हणजे आतापर्यंत सीन किंवा अनसीन पॅसेज मध्ये आपल्याला एक्स्ट्रॅक्ट दिले जात होते पण इथे आपल्याला एक्स्ट्रॅक्ट दिले जाणार नाही हे लक्षात त्या ठिकाणी घ्या. तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारले जाणार आहेत आणि या क्वेश्चनचे 50 शब्दांमध्ये तुम्हाला आन्सर जे आहे ते आन्सर देणं अपेक्षित आहे. याचा अर्थ जर तुम्हाला या 50 शब्दांमध्ये उत्तर द्यायचं असेल तर त्या नॉव्हेलची स्टोरी, कॅरेक्टर, प्लॉट, सेटिंग हे सगळं तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. मग आता हे ऍक्टिव्हिटी कशावर विचारलं जाणार आहे ते इथे सांगितलेलं. क्वेश्चन्स टू बी प्रेड ऑन हे जे क्वेश्चन्स आहेत ते कशावर विचारले जाणार आहेत तर पहिल्या आपल्याला प्लॉट असतो का म्हणजे हे सगळं तुम्हाला एक्सप्लेन करून झाले मी परत एक्सप्लेन करणार नाही. तुम्ही तो व्हिडिओ पुन्हा पाहू शकता. प्लॉट जो आहे नॉव्हेलचा त्यावर प्रश्न असेल. स्ट्रक्चर रचना जी नॉव्हेलची आहे ती कशी आहे त्याच्यावरती आहे. थीम मध्यवर्ती कल्पना नॉव्हेलची जी आहे त्याच्यावर प्रश्न असेल. त्यानंतर सेटिंग याच्यावरती प्रश्न असेल. लँग्वेजवर प्रश्न असेल. आणि कॅरेक्टर म्हणजे पात्र त्या नॉव्हेलमधली यावर ते प्रश्न जे आहेत ते आधारित असणार आहे. आता हे प्रश्न विचारताना पुन्हा एकदा 1 आणि 2 असा भाग त्यामध्ये केलेला आहे. 1 मध्ये 2 मार्कांसाठी ऍक्टिव्हिटी असेल आणि 2 मध्ये 2 मार्कांसाठी ऍक्टिव्हिटी असेल. मग प्रश्न विचारताना प्रश्नाची सुरुवात ऍक्टिव्हिटीची सुरुवात कोणत्या शब्दाने केली पाहिजे ते शब्द साधारण पहिले दिलेले आहेत. 1 नंबरवर डिस्क्राइब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम किंवा डिस्
अशा शब्दांनी या ऍक्टिव्हिटीची सुरुवात होईल. आणि नंबर 2 मध्ये इल्लस्ट्रे इंटरप्रीट नरेट जस्टिफाय फाइंड आयडेंटिफाय अशा शब्दांनी जी सुरुवात आहे ती सुरुवात होणार आहे. ओके, म्हणजे हा जो पार्ट मी दिलेला आहे तो आपल्या या 4.2 टू सर्व विथ लव या नॉव्हेलवर या पद्धतीने प्रश्न जे आहेत ते विचारले जातील हे पहिल्यांदा लक्षात घ्या. आता आपण नॉव्हेल कडे येऊया. मग नॉव्हेल मध्ये तुम्ही जर पाहिलं तर पेज नंबर 178 वर जी रचना दिलेली आहे ती कशी आहे, पहिल्यांदा तुम्हाला रायटरची इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आपण काय करूयात, पहिल्यांदा हे रायटरची इन्फॉर्मेशन त्या ठिकाणी पाहूयात. त्याच्यानंतर नंबर 2 मेजर कॅरेक्टर आणि मायनर कॅरेक्टर तुम्हाला दिलेले आहे. आता ही जी नॉव्हेल आपल्याला दिलेली आहे या नॉव्हेलमध्ये खूप सारे कॅरेक्टर्स आहेत, पण लक्षात घ्या आपल्याला पूर्ण नॉव्हेल दिलेली नसते. तुमच्या पुस्तकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर पूर्ण नॉव्हेल दिलेली नसते. तुम्ही पेज नंबर 179 वर 179 वर पाहिलं तर तुम्हाला एक हेडिंग दिसेल समरी ऑफ द नॉव्हेल, म्हणजे पूर्ण नॉव्हेलची फक्त समरी आपल्याला दिलेली असते. त्यात काय घडलं हे थोडक्यात आपल्याला सांगितलेलं असतं आणि त्या पूर्ण नॉव्हेलमधला एक चॅप्टर फक्त आपल्याला दिला गेलेला आहे. तो जर तुम्ही पुढे पाहिला तर पेज नंबर 181 वरती 181 नंबर पेजवर एक चॅप्टर नंबर 70 असं तुम्हाला म्हटलेलं आहे. हा फक्त त्या नॉव्हेलचा एकच चॅप्टर आपल्याला इथं अभ्यासवायचा आहे. पण हा चॅप्टर अभ्यासण्यापूर्वी आपल्याला ज्या घटना त्या नॉव्हेलमध्ये घडलेल्या आहेत त्याची लिंक जुळणार नाही, आणि म्हणून ही लिंक जुळावी आपल्याला घटनांचं एकमेकांमधलं साधर्म्य त्या ठिकाणी कळावं म्हणून आपल्याला सुरुवातीला समरी ऑफ द नॉव्हेल हा भाग दिलेला आहे. समरी आपण वाचल्यानंतर साधारण नॉव्हेलमध्ये काय घटना वर्णन केलेले आहे हे आपल्याला कळतं आणि मगच जो दिलेला चॅप्टर आहे तो चॅप्टर आपल्याला समजतो. या पद्धतीने आपल्याला जायचंय, अगदी गेल्या वर्षीप्रमाणे आहे. गेल्या वर्षी तुम्हाला ड्रामा नावाचा एक भाग होता आणि यामध्ये जसं दिलेलं आहे अगदी सेम त्याच पद्धतीने जे दिलेलं आहे, फक्त तो ड्रामा होता आणि आता ही नॉव्हेल आहे, एवढाच काय तो त्या ठिकाणी फरक आहे. ठीक आहे, वेळ घालवण्यापेक्षा आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा ही कादंबरी लिहिणारे जे लेखक आहे त्यांचं नाव आहे ब्रेथवेट, रिकी ब्रेथवेट असं त्यांचं शॉर्टफॉर्ममधलं नाव आहे. त्यांच्याविषयीची जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन आपण त्या ठिकाणी सुरुवातीला पाहू आणि मग पुढे जाऊया. पा, पूर्ण नाव ब्रेथवेट यांचं काय होतं, युस्टेस एडवर्ड रिकार्डो ब्रेथवेट हे त्यांचं पूर्ण नाव आहे. त्यांचा जन्म 1912 म्हणजे 1912 साली त्यांचा जन्म झाला आणि मृत्यू अगदी अलीकडेच 4 वर्षांपूर्वी म्हणजे 2016 साली त्यांचा मृत्यू झालेला आहे. म्हणजे तुम्ही पहा, हा माणूस 104 वर्ष जगलेला आहे, म्हणजे शतकपूर्ती त्या ठिकाणी त्यांच्या आयुष्याची झालेली आहे. 104 वर्ष जगलेला हा माणूस आहे. ठीक आहे, पुढे नोन ॲज ER ब्रेथवेट वॉज अ गायनीज बॉर्न ब्रिटिश अमेरिकन नॉव्हेलिस्ट रायटर टीचर अँड डिप्लोमॅट बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन अँड रेशियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. वाक्य खूप मोठं आहे पण आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करूया की ER ब्रेथवेट हे त्यांचं शॉर्टफॉर्ममधलं नाव आहे. ER ब्रेथवेट हे नोन ॲज ER ब्रेथवेट हे त्यांना त्या नावाने त्यांना ओळखलं जातं की ज्यांचा जन्म जो कुठे झाला आहे, गायनीस या देशामध्ये झालेला आहे. आता गायनीस हा देश कुठे आहे ते समजून घ्या. अमेरिकेमधील हा एक देश आहे, म्हणजे पूर्वी तुम्हाला USA असं आपण म्हणायचं, युनायटेड स्टेट ऑफ अमेरिका. या युनायटेड स्टेट ऑफ अमेरिकेमध्ये खूप सारे देश होते, आता ते सगळे विभक्त झालेले आहेत, पण पूर्वी ते सगळे एकत्र होते आणि अशा वेळी देश आहे त्या देशाचं नाव आहे गायनीस. गायनीस या देशामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि त्याचबरोबर त्यांना ब्रिटिश अमेरिकन असं म्हटलेलं आहे, ब्रिटिश अमेरिकन नॉव्हेलिस्ट, म्हणजे ते ब्रिटिश अमेरिकन कादंबरीकार होते, ते ब्रिटिश अमेरिकन लेखक होते, ते ब्रिटिश अमेरिकन शिक्षक होते, ते ब्रिटिश अमेरिकन राजनीतिज्ञ होते. मग असं कसं काय, ब्रिटिश हा अमेरिकन कसा असू शकतो, हा नेमका काय गोंधळ आहे तो नीट समजून घ्या. अमेरिकन म्हणजे अमेरिकेमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे आणि ब्रिटिश म्हणजे काय की नंतर त्यांचं जे आयुष्य आहे ते ब्रिटिशमध्ये म्हणजे ब्रिटनमध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये त्या ठिकाणी व्यतीत झालेलं आहे. म्हणजे पुढे जाताना तुम्हाला ती माहिती त्या ठिकाणी मिळेलच. ब्रिटिश रॉयल एअरफोर्स जे आहे म्हणजे मिलिटरी यामध्ये त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं दुसऱ्या महायुद्धामध्ये. जे आणि त्याच्यानंतर शिक्षक की पेशा जो आहे त्यांनी लंडन या शहरामध्ये म्हणजे ब्रिटनमधल्या लंडन या शहरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी ते पूर्ण केलं होतं. म्हणजे त्यांचं जे पुढचं आयुष्य आहे ते ब्रिटनमध्ये केलेलं आहे आणि जन्म मात्र अमेरिकेमध्ये झालेला आहे. म्हणून ब्रिटिश अमेरिकन असा शब्द जो आहे तो इथे वापरलेला आहे.
मग ते ब्रिटिश अमेरिकन नॉवेलिस्ट म्हणजे कादंबरीकार होते, रायटर म्हणजे लेखक होते, टीचर म्हणजे शिक्षक होते आणि डिप्लोमॅट म्हणजे राजनीतिज्ञ होते. पुढे बेस्ट नोन फॉर हिज स्टोरीज ऑफ सोशल कंडिशन. आणि त्यांनी ज्या कथा लिहिल्या, त्यांनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या, त्या विशेषतः कशामुळे परिचित होत्या, कशामुळे ओळखीच्या त्या ठिकाणी होत्या, सोशल कंडिशन म्हणजे काय, सामाजिक परिस्थिती. 1940 हा कालखंड आपल्याला साधारणतः या कादंबरीमध्ये वर्णन केलेला आहे आणि 1940 कालखंडामध्ये जर तुम्ही अमेरिकेमधील किंवा इंग्लंडमधील परिस्थिती पाहिली तर तिथे वंशभेद जो आहे, वंशद्वेष असं आपण त्याला म्हणूया, पुढे दिलेला आहे बा, अँड रेसिझम रेसियल डिस्क्रिमिनेशन अगेन्स्ट ब्लॅक पीपल. मग रेसियल डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, रेसियल म्हणजे वांशिक, वांशिक आणि डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, भेदभाव. मग वांशिक जो भेदभाव या देशांमध्ये केला जात होता याच्याविषयी त्यांनी त्या ठिकाणी लिखाण केलं आणि त्यावेळी तिथे असलेली सामाजिक परिस्थिती जी आहे त्या सामाजिक परिस्थितीविषयीचं लिखाण ब्रेथवेट यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झालं हे आपल्याला इथं सांगितलं गेलेलं आहे. म्हणजे थोडंसं मी हा भाग तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की जसं इंग्रजांचं राज्य आपल्यावरती होतं, काळा आणि गोरा हा भेद ते करायचे, अगदी तसंच त्यांच्याही देशामध्ये काळ्या वंशाची म्हणजे निग्रो वंशाची जी लोकं आहेत ती लोकंही राहतात. त्यानंतर स्वतःला ते व्हाईट म्हणजे पांढऱ्या वंशाची लोकं त्या ठिकाणी समजतात. मग हा ब्लॅक आणि व्हाईट हा वंशद्वेष आहे, हा वंशद्वेष अशा पाश्चिमात्य देशांमध्ये वेस्टर्न कंट्रीमध्ये हा पूर्वापार त्या ठिकाणी चालत आलेला होता आणि त्यावेळेची जी परिस्थिती होती इथं ईआर ब्रेथवेट जे आहे हे काळ्या वंशाचे आहे आणि त्या काळ्या वंशामुळे त्यांना ज्या अडचणी त्या ठिकाणी आल्या, साध्या सामाजिक परिस्थितीमध्ये त्यांना राहावं लागलं, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्या लिखाणामधून मांडलेल्या आहेत हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. पुढे He was the author of one of the famous 1959 autobiographical novel To Sir With Love. आणि बा आत्ताची आपली जी कादंबरी आहे टू सर विथ लव याचे ते लेखक आहेत आणि या कादंबरीचं लिखाण कधी झालं, 1959 साली हे लिहिलं गेलं आणि ही कादंबरी ॲटोबायोग्राफी आहे. ॲटोबायोग्राफी म्हणजे काय, आत्मचरित्र. म्हणजे लेखकानं ईआर ब्रेथवेट यांनी स्वतःच्या जीवनाविषयी स्वतःच केलेलं लिखाण याला आपण आत्मचरित्र म्हणतो, ॲटोबायोग्राफी असं म्हणतो. आणि ही ॲटोबायोग्राफी त्यांनी 1959 साली टू सर विथ लव या नावानं त्या ठिकाणी लिहिलेली आहे हे आपल्या लक्षात येतं. पुढे ही अल्सो रोड अ काइंड ऑफ होम कमिंग अबाउट हिज टूर ऑफ आफ्रिका. मग त्यांनी अजून कादंबऱ्या लिहिल्या, त्यातल्या फेमस काही कादंबऱ्यांची नावं आपल्याला सांगितलेली आहे. जेव्हा ते आफ्रिकेमध्ये टूरसाठी गेलेले होते, फिरण्यासाठी त्या ठिकाणी गेलेले होते, तेव्हा त्यांनी एक कादंबरी लिहिली अ काइंड ऑफ होम कमिंग, म्हणजे अशा नावाची त्या ठिकाणी कादंबरी त्यांनी लिहिली. पुढे अ चॉईस ऑफ स्ट्रॉज अ नॉवेल सेट इन लंडन. जेव्हा ते लंडनमध्ये गेले, तुम्हाला मी सांगितलं नोकरी निमित्तानं नंतर टीचर या नोकरी निमित्तानं त्यांना लंडनमध्ये वास्तव्य करावं लागलं आणि त्या कालावधीमध्ये त्यांनी एक कादंबरी लिहिली आणि त्या कादंबरीचं नाव होतं अ चॉईस ऑफ स्ट्रॉज नावाची कादंबरी लिहिली. अँड रिलिप्टंट नेबर्स अ मेमॉई अँड ट्रेटीज अबाउट रेसिझम. आणि वंशद्वेष, रेसिझम म्हणजे काय, वंशद्वेष, या वंशद्वेषाविषयी त्यांनी एक कादंबरी लिहिली. वंशदेश मगाशी मी तुम्हाला सांगितलं काळा आणि गोरा हा भेद समाजामध्ये त्यावेळी त्या ठिकाणी केला जायचा, यावर त्यांनी एक कादंबरी लिहिली. कादंबरीचं नाव होतं रेलुक्टंट नेबर. रेलुक्टंट म्हणजे काय, नाराज, आणि नेबर म्हणजे शेजारी, नाराज शेजारी असं एक नावानं हेडिंग त्या ठिकाणी लिहिलं. आणि ती कादंबरी म्हणण्यापेक्षा ती मेमॉईर होतं. मेमॉईर म्हणजे काय, एक संशोधनात्मक निबंध. मेमॉईरचा अर्थ काय, संशोधनात्मक निबंध असं त्याचा अर्थ त्या ठिकाणी घ्यायचा. आणि ट्रेटीज, ट्रेटीजचा अर्थ काय, प्रबंध, एक प्रबंध त्या ठिकाणी त्यांनी लिहिला त्या नावानं हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे ब्रेथवेट्स न्यूमरस रायटिंग प्रायमरली डील विथ द डिफिकल्टीज ऑफ बीइंग अँड एज्युकेटेड ब्लॅक मॅन, अ ब्लॅक सोशल वर्कर, अ ब्लॅक टीचर अँड सिम्पली अ ह्युमन बीइंग हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमन सर्कमस्टन्सेस. नीट समजून घ्या काय सांगितलंय बा, ब्रेथवेटचे जे लिखाण खूप निमरस म्हणजे असंख्य प्रचंड जे लिखाण त्या ठिकाणी त्यांनी केलं, त्या लिखाणाचे जे विषय होते विशेषतः ते कोणकोणते होते, की एखाद्या उच्च शिक्षित सुशिक्षित काळ्या वंशाच्या माणसाला आलेल्या ज्या अडचणी आहेत, ज्या समस्या आहेत, त्या समस्यांविषयी त्यांनी लिखाण केलं. अनेक विषय दिलेले आहेत. पहिला विषय कशाविषयी लिखाण केलं, स्वतः ते काळ्या वंशाचे होते आणि मग त्यांना आणि ते विशेष म्हणजे सुशिक्षित होते, उच्च शिक्षित होते, मग या उच्च शिक्षित काळ्या वंशाच्या तरुणाला ज्या काही अडचणी आल्या समाजामध्ये त्या अडचणींविषयी त्यांनी लिखाण केलं. त्यानंतर पुढे सांगितलंय अ ब्लॅक सोशल वर्कर, त्यानंतर त्यांनी एक
सामाजिक कार्य सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. मग सामाजिक काळ्या वंशाच्या माणसानं जे सामाजिक कार्य केलं ते सामाजिक कार्य करत असताना त्यांना ज्या अडचणी आल्या त्याच्याविषयी त्यांनी लिखाण केलं. अ ब्लॅक टीचर, त्याचबरोबर मी मुलाशी सांगितलं आपल्याला जो इथे चॅप्टर नंबर 17 दिलेला आहे तो त्यांचा शिक्षक जेव्हा ते झाले त्याच्याविषयीची माहिती आपल्याला सांगितली. मग एक काळ्या वंशाचा शिक्षक त्याला आलेल्या ज्या अडचणी आहेत त्याच्याविषयी त्यांनी त्या ठिकाणी लिखाण केलं. त्याचबरोबर अँड सिम्पली अ ह्युमन बी हू फाउंड हिमसेल्फ इन अ सेट ऑफ इनह्युमन सर्कमस्टन्सेस. ह्युमन बी मानव, मग एक असा साधा मानव की जो एका अमानवीय परिस्थितीमध्ये अमानवीय वातावरणामध्ये बसलेला होता अशा माणसाविषयीचं लिखाण त्या ठिकाणी त्यांनी केलं. म्हणजे काय, जी मी तुम्हाला माहिती सांगितलं गोऱ्या वर्णाची लोकं होती, त्या गोऱ्या वर्णाच्या लोकांनी जे अमानवीय वातावरण निर्माण केलं होतं काळ्या वंशाच्या लोकांचा द्वेष करून, त्या अमानवीय वातावरणात एक काळा मनुष्य कशा पद्धतीने अडकला होता याच्या विषयीची माहिती त्या ठिकाणी त्यांनी आपल्या लिखाणामधून सांगितलेली आहे. हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. पुढे टू सर्व विथ लव इज अन ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. आता टू सर्व विथ लव ही काय आहे, एक आत्मचरित्रात्मक कादंबरी आहे, म्हणजे स्वतःच्या जीवनाविषयी लिहिलेली कादंबरी आहे ई आर ब्रेथवेट यांनी. हे आपल्या इथं सांगितले. द नरेटर इज अन इंजिनियर. नरेटर म्हणजेच आपले जे लेखक आहेत कादंबरीचे ई आर ब्रेथवेट हे पेशानं कोण होते, इंजिनियर होते, लक्षात घ्या हे महत्वाचं आहे. बट टू मेक बोथ एंड्स मीट ही ऍक्सेप्ट द जॉब ऑफ अ टीचर इन अ रफ लंडन ईस्ट एंड स्कूल. आणि आपला चरित्रार्थ चालवण्यासाठी इथं शब्द आलेला आहे पा, टू मेक बोथ एंड्स मीट. टू मेक बोथ एंड्स मीट दोन्ही बाजू जोडले नाही तर उदरनिर्वाह करणे, चरितार्थ भागविणे. मग उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी एका शिक्षकाची नोकरी कुठे पत्करली, लंडन मधील एक ईस्ट एंड, ईस्ट म्हणजे पूर्व दिशा, पूर्वेच्या बाजूचा शेवटचा जो प्रदेश आहे की जो रफ असा शब्द वापरला आहे म्हणजे ग्रामीण भाग आपण म्हणूयात, अशा एका ग्रामीण भागामध्ये एका शिक्षकाची नोकरी जी आहे ती त्यांनी पत्करलेली आहे. हे आपल्याला इथं सांगितलेलं आहे. द स्कूल इज फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंट हू वेअर रिजेक्टेड फ्रॉम अदर स्कूल्स फॉर देअर बिहेवियर. आता ही जी शाळा होती ही कशी होती पहा, ही शाळा फुल ऑफ ट्रबल मेकर स्टुडंटनी भरलेली होती. म्हणजे नटोरियस आपण खूप प्रसिद्ध मुलं म्हणतो ना की ज्यांना बाहेर कुठल्याही शाळेमध्ये प्रवेश दिला जात नाही अशी गुंड प्रवृत्तीची जी मुलं होती या मुलांनी, त्रास देणाऱ्या मुलांनी ती शाळा भरलेली होती. आणि अशा शाळेमध्ये त्यांना जी नोकरी आहे ती नोकरी मिळाली आहे. मग काय झाले आपल्याला कळणारच आहे पुढे. पुढे ऍट द बिगिनिंग द नरेटर इज रिडिक्युल्ड अँड बेलीड बाय द स्टुडंट. मग सुरुवातीला जेव्हा त्यांनी ही नोकरी पत्करली त्या सुरुवातीच्या काळामध्ये मुलांनी काय केलं, रिडिक्युल्ड म्हणजे काय, उपहासित. ओके, ड्यू टू सम नेटवर्क इश्यू आवर लेक्चर हॅज स्टॉप फॉर सम टाइम बट वी आर टू गो ऑल ओवर अगेन. मी तुम्हाला माहिती सांगत होतो की आपल्याला चॅप्टर नंबर 17 मध्ये फक्त काय करायचे तर जी कॅरेक्टर्स आहेत ती कॅरेक्टर्स आपल्याला समजून घ्यायची, जास्त गोंधळ आपल्याला त्या ठिकाणी करायचा नाही. मग पहिलं कॅरेक्टर कोणतं आहे बाकी ते तुमच्या समोर पण दिसेल तुम्हाला, रिकी ब्रेथवेट. ते कोण आहे, नरेटर आहे. म्हणजे आपल्या या कथेचे जे कथन करणारे आहेत लेखक आहे रिकी ब्रेथवेट. एक टीचर म्हणून त्यांनी त्या शाळेमध्ये ग्लेसडेल नावाची शाळा आहे त्या शाळेमध्ये त्या ठिकाणी काम केले. हे पहिलं कॅरेक्टर आपल्याला आहे त्याची ओळख तुम्हाला झाली आहे. पुढे आहे मिस्टर फ्लोरिंग. मिस्टर फ्लोरिंग कोण आहे, ज्या शाळेमध्ये रिकी ब्रेथवेट हे शिक्षक म्हणून काम करत होते त्या शाळेचे ते प्रिन्सिपल आहे. ओके, ही दोन प्रमुख जी पात्र आहेत ती पात्र समजून घ्या. ई आर ब्रेथवेट नरेटर आहे, मिस्टर फ्लोरिंग हे त्या शाळेचे प्रिन्सिपल आहे. त्याच्यानंतर इथे जी नाव दिलेलं आहे 1, 2, 3, 4, 5, 6 up to 9 हे कोण आहे तर ते स्टुडंट्स आहेत की ज्या वर्गाला ब्रेथवेट शिकवायला होते, ब्रेथवेटच्या वर्गाला शिकवायला होते त्या वर्गाचे वर्गातील हे विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांची नावं का आलेली आहे तर नीट समजून घ्या. आपल्याला जो चॅप्टर नंबर 17 दिला आहे त्या चॅप्टर नंबर 17 मध्ये काय सांगितलंय की त्या शाळेमध्ये एक वार्षिक जो कार्यक्रम असतो दरवर्षीप्रमाणे, जसं आपल्या शाळेमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ असतो, जसं की आपल्याकडे सांस्कृतिक कार्यक्रम असतो, तसा त्या शाळेमध्ये तुम्ही वर्षभर काय शिकलेला आहात, जे विषय तुम्ही शिकला त्या विषयांची नावं पण तुम्हाला दिसतील, जे विषय तुम्ही शिकला या विषयांमधून तुम्हाला काय ज्ञान मिळालं, काय समजलं, तुम्ही काय शिकला हे त्या वर्गातील एका प्रतिनिधीनं प्रत्येक विषयाच्या बाबतीमध्ये काय शिकला हे समोर स्टेजवर येऊन सांगायचं असतं. मग हे सांगण्यासाठी ई आर ब्रेथवेटचा जो वर्ग होता
त्या वर्गातील एवढ्या विद्यार्थ्यांना जबाबदारी दिली गेलेली होती. मग ते कोणकोण विद्यार्थी होते आणि त्यांनी कोणकोणत्या विषयांवर रिप्रेझेंटेशन केलं, सादरीकरण केलं ते समजून घ्या. त्यामध्ये पहिलं आहे पॉटर. पॉटर यानं अरिथमॅटिक हा जो विषय आहे अरिथमॅटिक या विषयावरती प्रेझेंटेशन केलं. मग अरिथमॅटिक म्हणजे काय, अंकगणित म्हणजे निसर्ग अभ्यास या विषयावरती सादरीकरण केलं. पुढे आहे मिस पेक अँड जॅक्सन. दोघे जण आहेत, पेक अँड जॅक्सन, या दोघांनी काय केलं, ज्योग्राफी भूगोल या विषयाबद्दल सादरीकरण केले गेले. पुढे आहे मिस डेअर अँड फर्मन. डेअर अँड फर्मन यांनी काय केलं, फिजिओलॉजी. फिजिओलॉजी म्हणजे काय, शरीर विज्ञान शास्त्र, या शरीर विज्ञान शास्त्र या विषयावरचं जे सादरीकरण आहे ते सादरीकरण केलं. पुढे आहे मिस डॉट. मिस डॉट यांनी हिस्ट्री या विषयावरती त्यांनी काही सादरीकरण केलं. पुढे आहे डेनम, हे प्रमुख पात्र आहे कारण डेनम हा पीटी आणि पेम्स म्हणजे शारीरिक शास्त्र आणि त्याचबरोबर खेळ या विषयावर सादरीकरण तर केलंच, पण जो कार्यक्रम त्या ठिकाणी झाला या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्याचं काम जे आहे ते डेनमने केलं. आणि त्याच्या जोडीला पुढची मिस जोसेफ ही विद्यार्थी आहे. डेनम आणि जोसेफ या दोघांनी काय केलंय, जो कार्यक्रम आपल्याला सांगितला आहे त्या कार्यक्रमाचं सूत्र केले. आणि विषय जोसेफनं डोमेस्टिक सायन्स म्हणजे काय, गृहविज्ञान शास्त्र, गृहविज्ञान शास्त्र याच्या विषयीची जी माहिती आहे ती माहिती त्या ठिकाणी सादर इथं केलेली आहे. ठीक आहे, ही एवढी प्रमुख पात्र त्याच्यामध्ये आहे. आता त्याच्यानंतर पुढे मी नाव लिहिले पाहा नंबर 10 मध्ये वेल्श अँड ॲलिसन. मग वेल्श अँड ॲलिसन ही कोण आहे, तर ही पात्र फक्त तिथे आलेली आहे स्टेजवर कशासाठी, जेव्हा फर्मन नावाचं जे पात्र आहे ना फिजिओलॉजी शरीर विज्ञान शास्त्र या विषयाचं सादरीकरण करत होता त्यावेळी त्यांनी एक मानवी हाडांचा सांगाडा स्टेजवरती सादरीकरणासाठी आणला आणि तो मानवी हाडांचा सांगाडा स्टेजवर घेऊन येण्याचं काम कुणी केलं, वेल्श आणि ॲलिसन या दोघांनी त्या ठिकाणी केलं. म्हणून ती दोन नावं आपल्या चॅप्टर नंबर 17 मध्ये आहेत, ती आपल्याला. त्यानंतर पुढे आहे पहा 11 नंबरला, इथं जी तीन नावं लिहिली 11, 12, 13 हा एक पॅनल आहे शिक्षकांचा. मग पॅनल कशासाठी तयार करत राहता ते नीट लक्षात घ्या, म्हणजे मुलांचं सादरीकरण झाल्यानंतर मुलांच्या मनामध्ये काही प्रश्न होते आणि या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी शिक्षकांचा एक पॅनल तयार केला गेला आणि त्या पॅनल म्हणजे तो पॅनल अचानक तयार केला गेला, म्हणजे शिक्षकांच्या नावाच्या चिठ्ठ्या एका बर्नीत भरल्या आणि त्यामधून 3 चिठ्ठ्या बाहेर काढण्यात आल्या आणि ज्या नावाची चिठ्ठी निघणार होती त्या शिक्षकांनी काय करायचंय, विद्यार्थ्यांच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं जी आहेत ती उत्तरं द्यायची होती आणि ते 3 शिक्षक जे पॅनल तयार केलं ते 3 पॅनल तयार केलं, मिस्टर वेस्टन, मिसेस डेल इव्हान्स आणि मिस फिलिप्स डेनम इकडे दिलेले भाग या तिघांचा पॅनल तयार झाला. मग त्यापैकी मिस्टर वेस्टन यांना मुलांच्या प्रश्नांची उत्तरं फारशी देता आली नाही, ते चिडचिड करायला लागले, मुलांना धमकायला लागली. मिसेस डेल इव्हान्स यांनी प्रश्न उत्तरं मुलांची टाळली आणि मात्र मुलांची उत्तरं जी दिली ती मिस फिलिप्स डेनम यांनी मात्र कॉन्फिडेंटली मुलांच्या प्रश्नांची उत्तरं दिली. अशा पद्धतीनं ही प्रमुख जी कॅरेक्टर्स आहेत ही कॅरेक्टर्स तुम्हाला आपल्या या स्टोरीमध्ये आहेत. जर समजली नसेल तर व्हिडिओ पुन्हा एकदा पहा, तुमच्या लक्षात येईल की कशा पद्धतीनं त्या ठिकाणी ही कॅरेक्टर्स आहेत. आता आपल्याला पुढे काय करायचं, पेज नंबर 179 वर समरी ऑफ द नॉवेल. आता समरी ऑफ द नॉवेल अभ्यासणं गरजेचं आहे. पुन्हा मी तुम्हाला हे सांगतोय, नीट लक्षात घ्या, आपल्याला या स्टोरीमधला फक्त एक चॅप्टर दिलेला आहे आणि हा चॅप्टर जर तुम्हाला समजायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला त्या पूर्ण नॉवेलची समरी माहिती असणं आवश्यक आहे आणि म्हणून आपण पटपट ती समरी आहे ती समरी समजून घेऊ, म्हणजे आपल्याला नंतर चॅप्टर नंबर 17 समजून घ्यायला सोपं जाईल. ठीक आहे, मी वाचतोय लाईन टू लाईन आणि मग तो पाच समजून देतोय. तुम्ही पेज नंबर 179 वर पहा. टू सर्व विथ लव इज अ वर्क ऑफ फिक्शन बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर ई आर ब्रेथवे. काय सांगितलंय, टू सर्व विथ लव ही कादंबरी ही फिक्शन म्हणजे कथित गोष्ट असल्याचा अर्थ होतो. ही कथित गोष्ट लेखक ई आर ब्रेथवेट यांच्या जीवनावरती आधारलेली आहे, जीवनाविषयीची माहिती आपल्याला या ठिकाणी सांगितलेली आहे. द मेन कॅरेक्टर ई आर ब्रेथवेट वर्क्स ॲज अन इंजिनियर इन अन ऑइल रिफायनरी. आता ई आर ब्रेथवेट हे या कादंबरीतलं प्रमुख पात्र आहे, कारण आपण प्रोटॅगॉनिस्ट असं म्हणतो बरं ना, प्रमुख पात्र आहे की ते प्रमुख पात्र सुरुवातीच्या काळामध्ये एका ऑइल रिफायनरी म्हणजे काय, तेल शुद्धीकरण कारखाना, एका तेल शुद्धीकरण कारखान्यामध्ये इंजिनियर म्हणून त्या ठिकाणी काम करत होते. पुढे ही सर्व्ह इन द रॉयल ब्रिटिश एअरफोर्स इन
इन द वॉर. त्याचबरोबर त्यांनी तिथून नोकरी सोडल्यानंतर दुसरी नोकरी कुठे पत्करली, तर रॉयल ब्रिटिश एअरफोर्स म्हणजे ब्रिटिशांच्या एअरफोर्समध्ये, म्हणजे जे विमानांचा सैनिकांचा ताफा आहे त्यामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काम जे आहे ते काम युद्धाच्या काळामध्ये, दुसरं युद्ध 1940 ते 1944 दरम्यान जे दुसरं महायुद्ध झालं त्या महायुद्धामध्ये त्यांनी काम त्या ठिकाणी केलेलं आहे. आफ्टर द वॉर बिंग अ ब्लॅक पर्सन ही वॉज अनेबल टू फाईंड एम्प्लॉयमेंट. मग युद्धानंतर ही सगळी माहिती नॉवेलमध्ये सांगितलेली आहे, आपल्याला शॉर्टकटमध्ये सांगितली जाते. दुसऱ्या महायुद्धानंतर मग त्यांनी एक काळ्या वंशाची व्यक्ती म्हणून नोकरी शोधण्याचा प्रयत्न केला, पण त्याला कुठंच नोकरी जी आहे रोजगार, एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगार हा मिळेल असं झाला. म्हणजे थोडक्यात काय की जोपर्यंत ते एअरफोर्समध्ये काम करत होते, मिलिटरीमध्ये काम करत होते, तोपर्यंत त्यांना रिस्पेक्ट होता, पण जेव्हा ती नोकरी त्यांनी सोडली तेव्हा लगेच लोकांची विचार करण्याची पद्धत बदलली आणि त्यांना रिस्पेक्ट समाजामध्ये मिळेल असा झाला. ऍज अ लास्ट रिसॉर्ट ही अप्लाइड इन अ स्कूल टू बिकम अ टीचर. आणि एक शेवटचा प्रयत्न, रिसॉर्ट म्हणजे काय, आश्रय किंवा आपण त्याला असं म्हणूया की एक प्रयत्न त्या ठिकाणी त्यांनी जो केला तेव्हा त्यांनी एका शाळेमध्ये शिक्षक पदासाठी अर्ज केला. तिथं ते काय झालं पा, सरप्राइजिंगली ही इज ऍक्सेप्टेड ऍट द ग्रीन्सलेड स्कूल इन द लंडन ईस्ट एंड अँड इज सेट टू टीच द सिनियर क्लासेस ऑफ द स्कूल. आणि पा आश्चर्याची गोष्ट म्हणजे इथं मात्र त्यांना नोकरी मिळाली. म्हणजे ग्रीन्सलेड नावाची जी शाळा होती लंडनच्या पूर्व भागाच्या अगदी शेवटी ग्रामीण भागामध्ये असलेली ही शाळा, तिथं त्यांना एका शाळेमध्ये वरिष्ठ विद्यार्थी म्हणजे त्या शाळेमध्ये वरचे जे वर्ग आहेत, समजा आपण असं करत करून 10वीचे 12वीचे हे वरचे वर्ग शिकवण्याची जबाबदारी जी आहे ती जबाबदारी दिली गेली. पुढे व्हाइल रीडिंग द नॉव्हेल वी हॅव टू अंडरस्टँड दॅट द टाइम पिरियड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता ही नॉव्हेल वाचत असताना आपल्याला एक गोष्ट जाणीवपूर्वक लक्षात घेतली पाहिजे, ज्या कालखंडामध्ये ही नॉव्हेल लिहिली गेली तो कालखंड कोणता होता. याच्या अगोदर सुद्धा मी तुम्हाला ह्या गोष्टीची जाणीव करून दिली. ही कादंबरी जी लिहिली गेली ती कादंबरी साधारण 1959 रोजी लिहिली गेली आणि मग 1940 जो तो कालावधी होता या कालावधीमध्ये वेस्टर्न कंट्रीमध्ये पाश्चिमात्य देशांमध्ये काळा आणि गोरा हा वंशभेद प्रचंड त्या ठिकाणी होता आणि त्या कालावधीमध्ये ही जी कादंबरी आहे ती कादंबरी लिहिली गेली हे आपण सतत कादंबरी वाचत असताना लक्षात त्या ठिकाणी ठेवलं पाहिजे. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन तो ही कन्सिडर हिमसेल्फ ब्रिटिश अँड हॅज सर्व्ड इन द रॉयल एअरफोर्स इन ब्रॅकेट RAF द इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. आणि पहा ब्रेथवेट हा विचार त्या ठिकाणी करतोय, त्याच्यात लक्षात त्या ठिकाणी आलंय की तो स्वतःला कोण समजायचा, ब्रिटिश समजायचा. जरी अमेरिकन त्याचा जन्म होता, आपला अगोदर सांगितलंय गायनीस नावाच्या देशामध्ये त्यांचा जन्म झाला अमेरिकेमध्ये, पण ते स्वतःला ब्रिटिश देशाच्या नागरिकाने समजायचे आणि जोपर्यंत ते रॉयल एअरफोर्समध्ये काम करत होते, मिलिटरीमध्ये जोपर्यंत काम करत तोपर्यंत त्याला रिस्पेक्ट होता आणि त्याच्यानंतर मात्र ते इंग्लिश डू नॉट कन्सिडर हिम टू बी वन ऑफ देम. आणि इंग्लिश लोक जी होती व्हाईट रंगाची जी वंशाची जी लोक होती ती त्यांच्यापैकीच हा एक आहे हे ते मानायला तयार नव्हते, म्हणजे हा वांशिक भेद तिथं होता हे इथं आपल्या लक्षात त्यांनी केलं होतं. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बिटर अबाउट द इंग्लिश अँड कलोनिझम. आणि याच्यामुळे काय झालं, ब्रेथवेटच्या मनामध्ये इंग्लिश लोक म्हणजे पांढऱ्या वंशाची लोक आणि त्याचबरोबर कलोनियालिझम, कलोनियालिझम म्हणजे काय, वसाहतवाद. आपल्याला माहिती आहे की इंग्रजांचा झेंडा एक वेळ अशी होती की जगातल्या सर्व देशांमध्ये पडकत होता, वसाहतवाद आपली अगदी आपल्या देशावर देखील 150 वर्ष राज्य त्याने त्या ठिकाणी केलं. मग वसाहतवाद आणि इंग्रजी लोक यांच्याविषयी मनामध्ये बिटर म्हणजे कटू असं एक विचार जे आहे, भावना जे आहे त्या ब्रेथवेटच्या मनामध्ये तयार झाल्या. ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स, आणि त्याचे जे व्यक्ती होते गोऱ्या वंशाचे, त्या गोऱ्या वंशाच्या विद्यार्थ्यांविषयी सुद्धा त्याच्या मनामध्ये सुरुवातीच्या काळामध्ये कटुता निर्माण झालेली आपल्याला पाहायला मिळते, कारण त्यानं ते भोगलेलं होतं म्हणून. ब्रेथवेट्स टीचिंग पोझिशन स्टार्ट आउट रफली अँड इज एम्बारास टाईम अँड अगेन. आणि आपल्याला माहिती आहे की त्या शाळेमध्ये ग्रीन्सलेड नावाच्या शाळेमध्ये जेव्हा सिलेक्शन झालं तेव्हा त्यांच्या टीचिंगच्या स्थानाची सुरुवात जी आहे ती सुरुवात कशी झाली, रफली म्हणजे अतिशय कठीण त्या ठिकाणी ती होती आणि एम्बारास म्हणजे लज्जास्पद, म्हणजे एक लज्जास्पद अशी वागणूक विद्यार्थ्यांकडून त्यांना त्या ठिकाणी मिळाली. पुढे आपल्याला सांगितलंय काय काय विद्यार्थ्यांनी केलं, तर ह्या सगळ्या अशा पद्धतीच्या वातावरणात त्यांच्या या शिकवण्याच्या स्थानाची जी आहे ती सुरुवात त्या ठिकाणी झाली. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट डिसरिस्पेक्टफुल इल मॅनर अँड मिसयुअस फाईंड हिज स्टुडंट्स कन्सिडर हिम टू बी अँड अरोगंट आउटसाइडर. आणि बा इथं ब्रेथवेटला
त्याचे विद्यार्थी कसे वाटायचे, डिसरिस्पेक्टफुल म्हणजे काय, अनादरशील म्हणजे अनादरशील याचा अर्थ काय, ते आदरच करत नव्हते शिक्षकाचा, असे ते विद्यार्थी होते, इनमॅनर्ड होते. इनमॅनर्ड म्हणजे काय, गैरवर्तणूक, गैरवर्तणूक करणारे ते विद्यार्थी होते. आणि मिश्युअस, मिश्युअस म्हणजे फोडकर, असे ते विद्यार्थी होते. आणि त्याचे विद्यार्थी सुद्धा ब्रेथवेटला म्हणजे त्याच्या शिक्षकांना काय समजायचे, आउटसाइडर समजायचे, काळ्या वंशाचा माणूस आहे तो बाहेरून त्या ठिकाणी आलेला आहे. आणि अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप, आणि ज्या वातावरणात ही गोऱ्या वंशाची मुलं वाढली आहेत त्या वातावरणाशी अनोळखी असलेला हा काळ्या वंशाचा माणूस आहे, बाहेरचा आहे, तो आपल्यातला नाही, असे हे विद्यार्थी जे आहेत हे विचार त्या ठिकाणी सतत करायचे. आणि त्यामुळे मग विद्यार्थी आणि शिक्षक यांमध्ये जे नातं तयार व्हायला पाहिजे ते नातं सुरुवातीच्या काळामध्ये तयार झालेलं नव्हतं हे या कादंबरीमधून आपल्याला सांगितलेलं आहे. द स्टुडंट्स हॅरॅशिंग फ्रॉम डे वन, आणि अगदी पहिल्या दिवसापासून विद्यार्थ्यांनी त्यांना त्रास द्यायला सुरुवात केली. स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग हिज लेक्चर, स्लॅमिंग म्हणजे काय, तर धाडकत डेस्क जे आहे बेंचवर, बेंचवर जे बेंच म्हणतो आपण त्याला, बेंचवर जी मुलं बसतात त्या बेंच शिकवत असताना त्या बेंचचा मुद्दाम ते आवाज करायचे आणि या शिक्षकाला ब्रेथवेटला डिस्टर्ब करण्याचं काम त्या ठिकाणी ते करायचे. ठीक आहे, युजिंग फाऊल लँग्वेज, फाऊल म्हणजे वाईट भाषा जी वापरायचे ते वाईट भाषा शिक्षकाविषयी ते वापरायचे. अँड बेलिंग ही टू अ ग्रेट एक्सटेंट, बेलिंग म्हणजे काय, धमकावणे आणि त्यांना ते धमकवायचे शिक्षकाला, अशा वातावरणात त्यांनी त्या ठिकाणी त्यांच्या त्या टीचिंगच्या करिअरची जी सुरुवात आहे ती सुरुवात त्या ठिकाणी केली होती. इवन द गर्ल स्टुडंट डू नॉट स्पेअर अ मोमेंट टू हॅरॅस ब्रेथवेट, मुलांचं तर जाऊ द्याच, मुली सुद्धा ब्रेथवेटला ब्रेथवेटला त्रास द्यायच्या, मुलींनी सुद्धा ब्रेथवेटला सोडलं नाही हे तर सांगितलं, त्याही त्याला त्रास द्यायच्या. इन अ रिॲक्शन टू दॅट ब्रेथवेट वर्बली स्कोल्ड्स द गर्ल्स फॉर ऍक्टिंग इन अन अनलेडी लाईक मॅनर अँड बिंग अनरूली इन द क्लास. आणि मग त्या बदल्यात त्या मुलींना काय करणार, मुलांना माणूस मारू शकतो, मग मुलींना हे शिक्षक ब्रेथवेट वर्बली म्हणजे शाब्दिक रागवायचे आणि त्यांच्या अनलेडी लाईक म्हणजे स्त्रीला न शोभणाऱ्या हा जो त्यांचा शिष्टाचार होता किंवा त्यांची जी वागण्याची पद्धत होती त्या कशी निरुपयोगी आहे हे त्यांना सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी ते करायचे हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे वेन ही अंडरस्टँड दॅट हिज आउटबर्स्ट हॅज नॉट गेन हिम एनी रिस्पेक्ट अँड कॉपरेशन फ्रॉम द स्टुडंट ही चेंज हिज टीचिंग अँड हँडलिंग प्रॅक्टिस अँड ही डिसाइड्स टू इंटरॅक्ट विथ देम ॲज दो दे आर ॲडल्ट अँड रिस्पेक्टफुल पर्सन. आणि मग लक्षात आलं की हा जो उद्रेक ते करायचे, चिडचिड करायचे, मुलांवरती रागवायचे, त्यांना खूप बोलायचे, आउटबर्स्ट म्हणजे उद्रेक असा अर्थ या ठिकाणी घ्यायचा आहे, त्याचा काहीच फायदा होत नाही, त्यामुळे त्यांना कुठलाच आदर जो आहे तो आदर मिळत नाही, विद्यार्थ्यांचं कॉपरेशन मिळत नाही, सहकार्य मिळत नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं, त्यांच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये आणि मुलांना हाताळण्याच्या पद्धतीमध्ये बदल केला, हँडलिंग प्रॅक्टिस म्हणजे हाताळण्याची पद्धत. आणि काय केलं, त्यांना विद्यार्थ्यांशी इंटरॅक्ट करताना, बोलताना, त्यांच्याशी संवाद साधताना त्यांनी वेगळी पद्धत वापरली, जणू काही ते मोठेच आहेत, ॲडल्ट आहेत, प्रौढ आहेत आणि रिस्पेक्टफुल पर्सन आहेत म्हणजे आदरणीय व्यक्तिमत्व आहे, अशा पद्धतीनं त्यांना बोलवायला सुरुवात केली, अशा पद्धतीनं त्यांना त्या ठिकाणी संबोधायला सुरुवात केली हे इथं आपल्याला सांगितलं. म्हणजे काय म्हणायचे पा, ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल टू बी रेफर्ड ॲज मिस अँड दॅट ही स्टुडंट कॉल हिम सर. आता विद्यार्थी त्यांना काय म्हणायचे, सर म्हणायचे, यांनी नवीन पद्धत सुरू केली. मुलींना ते काय म्हणायचे, मिस म्हणजे मॅडम असं आपण म्हणूया, मॅडम आपण शिक्षिकेला म्हणतो आपल्या, मग ते प्रत्येक विद्यार्थ्यांना मॅडम असं म्हणू लागले, प्रत्येक विद्यार्थ्याला सर असं म्हणू लागले, म्हणजे रिस्पेक्टफुली त्यांच्याशी त्या ठिकाणी ते संवाद साधू लागले हे इथं आपल्याला सांगितलं आहे. ॲट फर्स्ट द स्टुडंट फाइंड दिस लेवल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. सुरुवातीच्या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना म्हणजे ही सवय नव्हती की जो माणूस आपल्यावर रागवायचा, जो माणूस चिडचिड करायचा, तो माणूस एवढ्या आदरानं आपल्याशी कसा बरं वागायला लागला, हा जो डिफरन्स होता, हा जो फरक होता, त्या तो फरक विद्यार्थ्यांना पहिल्यांदा रुचला नाही, तो रिडिक्युलस वाटला म्हणजे विचित्र वाटला अँड अननेसेसरी म्हणजे गरजेचा नसते, गरजेचा तो वाटू लागलेला नाही. हाउएव्हर दे केम अराउंड आफ्टर ओनली अ फ्यू वीक्स कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन अँड देअर ॲटिट्यूड टुवर्ड्स वन अनादर. आणि पा, मात्र ब्रेथवेटनं आपला हा प्रयत्न सोडला नाही आणि काहीच दिवसांमध्ये त्यांच्या मध्ये जो बदल झालेला आहे तो बदल दिसायला लागला. पहिला बदल हायजीनमध्ये झाला, हायजीनमध्ये काय, स्वच्छता. ही मुलं जी होती नटोरियस होती, कुप्रसिद्ध होती, स्वच्छता त्यांच्याजवळ नव्हती, त्यामुळे ती स्वच्छता त्या ठिकाणी राहू लागली. आणि त्याचबरोबर त्यांच्या ॲटिट्यूडमध्ये, दृष्टिकोनामध्ये एकमेकांबद्दल असणारा आदर जो आहे तो आदर वाढला, एकमेकांकडे पाहण्याचा एक चांगला दृष्टिकोन जो आहे, चांगला दृष्टिकोन त्याचा निर्माण त्या ठिकाणी झाला, हे काही दिवसांमध्ये घडलं. हा बदल
घडला तो केवळ ब्रेथवेटच्या पद्धतीत त्यांनी बदल केला टीचिंगच्या, त्यामुळे त्या ठिकाणी हा बदल घडून आला. दिस मार्क्स द सक्सेस ऑफ ब्रेथवेट इन हँडलिंग द स्टुडंट इन अ व्हेरी ॲमिकेबल वे. आणि बघा, एक ॲमिकेबल म्हणजे प्रेमळ, अतिशय प्रेमळ मार्गानं विद्यार्थ्यांना हाताळल्यामुळे हा काहीचं यश यश ब्रेथवेटला त्या ठिकाणी मिळाले, मुलं त्यांचं ऐकू लागलेले. पुढे, टू इन्क्रीज द क्लास कल्चरल एक्सपोजर ही टेक्स देम ऑन फील्ड ट्रिप्स अँड एक्सकर्शन टू म्युझियम अँड थिएटर. टू एव्हरीवन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट हॅव नेव्हर बीन. आणि पहा, अजून काय केलं, यश मिळाल्यानंतर माणूस पुढच्या प्रयत्न करतो. मग ब्रेथवेटनं त्यांच्यामध्ये जो सांस्कृतिक काही गोष्टी आपण सॉफ्ट स्किल म्हणूयात, जी कौशल्य आहेत, ती कौशल्य होती ती बहरण्यासाठी, एक्सपोजर म्हणजे बहरणे, त्यांनी नवनवीन कल्पना त्या ठिकाणी आणल्या. त्यामध्ये काय केलं, फील्ड ट्रिप्स म्हणजे क्षेत्रभेट, सहज आपण त्याला म्हणूया, ह्या क्षेत्रभेटींचं आयोजन त्या ठिकाणी केलं. त्याचबरोबर एक्सकर्शन म्हणजे काय, सफर किंवा सहली, कुणाला ते सहलीला त्या ठिकाणी घेऊन जाऊ लागले. कुठे कुठे, म्युझियम म्हणजे वस्तू संग्रहालय आणि थिएटर, थिएटर तुम्हाला माहिती आहे, अशा ठिकाणी ते मुलांना घेऊन जाऊ लागले. म्हणजे ज्या मुलांच्या मनामध्ये शिक्षणाविषयी आवड नव्हती, अशा वेगवेगळे प्रयोग राबवून ब्रेथवेट त्यांच्या मनामध्ये शिक्षणाविषयीची जी आवड आहे तो निर्माण करू लागला. आणि टू एव्हरी वन सरप्राईज मेनी ऑफ द स्टुडंट्स हॅव नेव्हर बीन. म्हणजे काही काही मुलं तर त्याला म्युझियम कधीच पाहिलं नव्हतं, सहलीला कधीच गेलेली नव्हती, अशा तो एक वेगळाच अनुभव देण्याचं काम ब्रेथवेट यांनी या ठिकाणी केलेलं. अ व्हाईट फिमेल टीचर गिलियन ब्लंचार्ड अकंपनीज द क्लास ऑन दिस एक्सकर्शन. आणि पहा, सपोर्ट कोणीच करत नव्हते, बाकीचे सर्व शिक्षक हे गोऱ्या वंशाचे होते त्यामुळे कुणीच सपोर्ट करत नव्हतं, पण त्यामधील एक शिक्षिका गिलियन ब्लंचार्ड नावाची, की ज्यांनी त्यांना सपोर्ट केला आणि विद्यार्थ्यांबरोबर अशा सहलींना मुलींची काळजी घेण्यासाठी विशेषतः लेडी टीचरची गरज असते, त्या सहलींना त्या जाऊ लागल्या. आणि अशा पद्धतीने त्यांनी ब्रेथवेटला सपोर्ट करण्याचं काम या ठिकाणी केलं. दिस मार्क्स द बिगिनिंग ऑफ अ फ्रेंडशिप बिटवीन ब्लंचार्ड अँड ब्रेथवेट. आणि यामुळे ब्लंचार्ड आणि ब्रेथवेट या दोघांमध्ये जी मैत्री झाली, ती मैत्री केवळ यामुळे झाली, हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ हिज स्टुडंट इज टेस्टेड मेनी अ टाइम. आणि अशा प्रकारे मुलांबरोबर असलेले त्यांचे प्रेमळ संबंध जे आहेत, हे संबंध अनेक वेळा तपासले गेले, अनेक वेळा त्या संबंधाची परीक्षा जी आहे ती परीक्षा घेण्यात आली, हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढे, ऑल्दो हिज स्टुडंट फ्रिक्वेंटली डिसअपॉइंटेड अँड हर्ट हिम, ही लर्न्स टू फॉरगिव देम. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पॅथी अँड नॉलेज. बाबा, खूप प्रयत्न केले कुणी ब्रेथवेटनं, पण एवढे प्रयत्न करून सुद्धा नेहमीच बऱ्याच वेळा असं आपलं सांगितलंय की त्यांच्या पदरी निराशा आली, डिसअपॉइंट, निराशा आणि हर्ट, म्हणजे त्यांना इजा पोहोचण्यास आपण म्हणजे त्यांना त्यांचं मन दुखावणं त्या ठिकाणी गेलेलं आहे. मुलं तरी सुद्धा नीट वागत नव्हती, पण ते शिकले का, ही लर्न्स टू फॉरगिव देम, पण मुलांना माफ करायला ते शिकले. आणि यामुळे काय झालं, हळूहळू द स्टुडंट कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी. मग हळूहळू मुलांमध्ये मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता, एम्पथी म्हणजे सहानुभूती आणि नॉलेज म्हणजे ज्ञान हे वाढू लागलं, हे तिथं त्या ठिकाणी लक्षात आलेलं आहे. पुढे, अनादर हॅकेट, हॅकेट म्हणजे काय, दुसरी बाजू ऑफ द स्टोरी विच ग्रेटली अफेक्टेड इट्स नेरेटिव्ह लाईफ इज द हेवी हिस्ट्री ऑफ कॉलोनिझम. आता पहा, हा झाला एक भाग, म्हणजे वांशभ हा एक भाग या कादंबरीचा आहे, पण दुसरा एक भाग या कादंबरीचा आहे तो म्हणजे कोणता, कॉलोनियलिझम. कॉलोनियलिझम म्हणजे काय, वसाहतवाद. इंग्रजांनी संपूर्ण जगावरती जे राज्य केलं, वसाहतवाद त्याला त्या ठिकाणी म्हटलं. हा वसाहतवाद हा सुद्धा या कादंबरीची एक दुसरी बाजू आहे, हा सुद्धा मुद्दा या कादंबरीमध्ये त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे. इट्स डार्क कन्सिक्युअसनेस. कन्सिक्युअसनेस म्हणजे काय, दुष्परिणाम, त्याचे जे काही वाईट दुष्परिणाम होते वसाहतवादाचे, हे सुद्धा या कादंबरीमध्ये सांगितले गेले. मेंटल अँड फिजिकल ट्रॉमा दॅट इन्क्रीजेस ब्रेथवेट्स हेट्रेड. आणि ब्रेथवेटच्या मनामध्ये असलेला मानसिक ट्रॉमा म्हणजे गोंधळ आणि फिजिकल म्हणजे शारीरिक जो गोंधळ त्या ठिकाणी होता, हा सुद्धा यामध्ये सांगितला गेलेला आहे. की ज्यामुळे ब्रेथवेटचा गोऱ्या वंशाच्या लोकांविषयी किंवा वसाहतवादाविषयी असलेला जो तिरस्कार आहे, हा तिरस्कार वाढतच त्या ठिकाणी कसा गेला, हे सुद्धा या कादंबरीमध्ये आपल्याला सांगितलेलं आहे. अँड रॅक फॉर ब्रिटिश. रॅक म्हणजे काय, राग, अँगर, क्रोध. आणि ब्रिटिशांची जो क्रोध आहे तो कसा वाढत गेला, हे सुद्धा त्या कादंबरीमध्ये सांगितलं गेलेलं आहे. ओके, ही कॉन्स्टंटली फील्स द प्रेज्युडाइज प्रेज्युडिकल इफेक्ट्स ऑफ कॉलोनिझम फाईल लिव्हिंग इन इंग्लंड आफ्टर वर्ल्ड वॉर सेकंड. दुसऱ्या महायुद्धानंतर इंग्लंडमध्ये राहत असताना
त्यांच्या मनामध्ये वसाहतवादाचे जे परिणाम होते त्याचा एक पूर्वग्रह प्रेज्युडिकल म्हणजे काय पूर्वग्रह दूषित एक भावना त्याच्या मनामध्ये जी होती ती सतत भावना दुसऱ्या महायुद्धानंतर त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी राहिली म्हणजे त्याला जे काही अनुभव आलेले होते वंशद्वेषचे जे काही दुष्परिणाम आहेत त्याने सहन केले होते त्या सगळ्या गोष्टी त्याच्या मनामध्ये त्या ठिकाणी राहिलेल्या होत्या अँड दिस निगेटिव्ह एक्सपिरियन्सेस फ्रिक्वेंटली शेप हिज थॉट अँड ऍक्शन आणि त्याचा हा काही नकारात्मक विचार होता नकारात्मक हा जो त्याचा काही विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला होता ते त्याच्या विचारांमधून कृतीमधून नक्कीच त्या ठिकाणी नंतरच्या काळामध्ये जाणवत होते ब्रेथवेट इज सरप्राईज अँड शॉक्ड बाय द कंडिशन इन विच दिस स्टुडंट लिव्ह आणि ज्या शाळेमध्ये तो शिकवायला होता ज्या परिस्थितीमध्ये ते विद्यार्थी राहत होते त्या परिस्थितीमध्ये कसे काय हे विद्यार्थी राहू शकतात याच्यामुळे ब्रेथवेट जो आहे तो आश्चर्यचकित त्या ठिकाणी होत होता अँड ऑल्सो द फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट दिस टीचिंग एन्व्हायरमेंट आणि त्याचा जो काही टीचिंग एन्व्हायरमेंट होतं या टीचिंग एन्व्हायरमेंटमध्ये त्याच्या शारीरिक जो गोंधळ होता दुसऱ्या महायुद्धाच्या नंतरचा हा सगळा भाग त्या टीचिंग करिअरमध्ये तो दिसून येत होता अशा प्रकारे एकंदरीत या नॉव्हेलची समरी आहे यानंतरच्या म्हणजे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पुढचा प्लॉट म्हणजे ॲक्च्युअल जो काही चॅप्टर नंबर 17 आहे हा चॅप्टर नंबर 17 आपण अभ्यासणार आहोत यानंतर थीम ऑफ द नॉव्हेल आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट हे दोन भाग आपण घेणार नाही कारण थीम ऑफ द नॉव्हेल हा भाग आपण ॲक्टिव्हिटीमध्ये घेणार आहोत आणि सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट घेण्याची गरज नाही कारण आपण चॅप्टर नंबर 17 हा डायरेक्ट आपण अभ्यासणार आहोत त्यामुळे त्याची आवश्यकता नाही इनफ फॉर टुडे वी विल कंटिन्यू दिस आवर लेक्चर रिमेनिंग पार्ट इन आवर टुमॉरोज लेक्चर गुड बाय थँक्यू